नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसच्या थेरमच्या ऍप्लिकेशनचा स्टडी करणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन अॅक्यूट अँगल ट्रॅंगल आपण कन्सिडर करूया की अँगल बी इज द ऍक्यूट अँगल दॅट इज मेजरमेंट ऑफ बी इज लेस दॅन नाईन्टी डिग्री आपल्याला या ठिकाणी ट्रँगल ए बी सीमध्ये दिलेला आहे की ए डी इज दिस साईड ए डी इज परपेंडिक्युलर ऑन द बी सी सच दॅट बी डी सी आर कोलिनियर बी इज लेस दॅन नाईन्टी डिग्री ओके तर चला मग मित्रांनो ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आहे म्हणजे आपण पायथागोरसच्या थेरमचं ॲप्लिकेशन करणार सर्वप्रथम आपण हा राईट अँगल ट्रँगल घेऊ ओके इन राईट अँगल ट्रँगल ए डी बी इन राईट angled triangle adb okay measurement of angle d is equal to 90 degree therefore ab is the hypotenuse okay friends therefore we can write here by pythagoras theorem pythagoras theorem actually आपल्याला ह्या ठिकाणी हा अँगल डी नाईन्टी डिग्रीचा दिलेला आहे म्हणून आपण पायथागोरसचा थेरमचा यूज करत आहोत मग चला हायपोडेनियस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोडेनियस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर ओके दिस इज द इक्वेशन नंबर फस्ट आता हाँ दुसरा राइट एंगल आपन, एंगल हा दुसरा राईट अँगल ट्रँगल घेऊ आपण जो ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे त्याचाही अँगल डी हा नाईन्टी डिग्रीचा आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मग आपण या ठिकाणी सेकंड कॉन्सेप्टमध्ये घेणार इन राईट अँगल्ड ट्रँगल ट्रँगल ए डी सी ॲक्च्युअली डी अँगल

ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लीज फ्रेंड्स ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर ओके हा पण पायथागोरच थेरम आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट माहीत पाहिजे बी डी सी आर को लिनियर पॉईंट्स आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे मी आपण असं लिहू शकतो की बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी का बी डी सी आर कोलिनिअर पॉईंट्स आपल्याकडे ह्या ठिकाणी डी सी आहे म्हणजे डी ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला बी ला आपण एल एच एसला शिफ्ट करणार तो मायनस होईल म्हणजे डी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला बी सी मायनस बी डी ओके ही डी ची व्हॅल्यू आपण सब्स्टिट्यूट करूया इक्वेशन इक्वेशन मध्ये चला पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वन पुटिंग पुटिंग धीस वैल्यू इन इक्वेशन सेकेंड से चला मग मित्रों सेकेंड मध्य सब्स्टिट्यूट करू सी स्क्वेर इज इक्वल टू नाउ यू कैन राइट हियर ए सी स्क्वेर इज इक्वल टू ए डी स्क्वेर प्लस डी स्क्वेअर प्लस डी सीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे त्याचा स्क्वेअर आहे हा डी सीचा स्क्वेअर डी सीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बी सी मायनस बी डी वी कॅन राईट हियर बी सी मायनस बी डी ओके वी हॅव द फॉर्म्युला लक्षात घ्या या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार मित्रांनो वी हॅव द फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर चला यूज करूया या फॉर्म्युल्याला म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस बी डी मायनस एक काम करूया आपण प्लस बी डी स्क्वेअर लिहूया प्लस बी डी स्क्वेअर मायनस टू बी सी इन टू बी डी ओके आता रिअरेंज द टर्म्स आपल्याला ए बी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअरला जवळ लिहायचं आहे ए बी स्क्वेअर हां तर लक्षात घ्या मित्रांनो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर तर बघा इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर आता ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर दिसतो आहे मित्रांनो तुम्हाला ए डी स्क्वेअर आणि बी डी स्क्वेअर यांना मी जवळ लिहितो ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस टू बी सी इन टू बी डी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आता ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर या याच्या या दोन्ही टर्मच्या जागेवर आपण काय घेणार ए बी स्क्वेअर घेणार ए बी स्क्वेअर प्लस हा आपला बी सी स्क्वेअर ॲज इट इज मायनस टू बी सी एन टू बी डी पण ॲज इट इज इथं ए सी स्क्वेअर ॲज इट इज आहे आपला ओके याला काही अडचण अडचणच नाही आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा ए बी ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस टू बी सी इन टू बी डी बघा ह्या ठिकाणी प्रूव्ह झालेला आहे मित्रांनो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर इज इक्वल याला लिहायला लागलं सर हे ए बी स्क्वेअर आपण कुठून आणलेलं आहे तर फ्रॉम इक्वेशन वनकडून आणलेलं आहे तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू हा आपला ए बी स्क्वेअर ॲज इट इज प्लस बी सी स्क्वेअर मायनस टू बी सी इन टू बी डी ओके फ्रेंड्स इतकं सोपं आहे या ठिकाणी लिहूया हेन्स रूड ओके okay? थोडंसं लक्ष दिलं की शंभर टक्के येतं बघा मित्रांनो

आणि ए डी इज परपेंडिक्युलर ऑन द साईड बी सी सच अ दॅट डी बी सी आर को लिनियर आणि मग आपल्याला हे प्रूव्ह करून द्यायचं आहे की ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस टू बी सी इंटू बी डी हे प्रूव्ह करून द्यायचं आहे चला तर मग मित्रांनो या ठिकाणी याला प्रूव्ह करून देताना आपण सर्वप्रथम हा राईट अँगल ट्रँगल घेऊ ए डी बी जो मी ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा अँगल डी हा नाईंटी डिग्रीचा आहे म्हणून ए बी ही त्याची हायपोडेनियस आहे ओके मग लिहूया आपण इन राईट अँगल्ड ट्रँगल ए डी बी मेजर अँगल डी इज इक्वल टू नाईंटी डिग्री दे आर फोर बाय युंग पायथागोरस थेरम दे आर फोर बाय यूजिंग पायथागोरस थेरम चला मग मित्रांनो आपण या ठिकाणी पायथागोरसचा थेरम यूज करूया हायपोडेनियस बी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोडेनियस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर ओके मग चला यला आता याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया आता सेकंड ट्रायंगल बघा ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस राइट राईट अँगल ट्रँगलमध्ये असतो म्हणजे मोठा ट्रायंगल घेणार ए सी इन राईट अँगल्ड ट्रायंगल इन राईट अँगल्ड ट्रँगल राईट अँगल्ड ट्रॅंगल ए डी सी मेजर अँगल डी इज इक्वल टू नाईंटी डिग्री देअर फोर आता मोठा ट्रँगल आपण घेतलेला आहे म्हणजे ए सी ही त्याची हायपोडेनियस येणार बरोबर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर ओके आता बघा मित्रांनो डी सी डी बी सी आर को लिनियर या डी सी साईडला आपण असं पण लिहू शकतो तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे इथं एक मुद्दा की डी सी इज इक्वल टू डी बी प्लस बी सी का लिहिलं मित्रांनो आपण ह्या ठिकाणी की डी बी सी आर डी बी सी आर को लिनियर पॉइंट्स आणि म्हणून या डी सीच्या जागेवर आपण ती ही ब्रॅकेटची व्हॅल्यू टाकूया डी बी प्लस बी सी ओके डी बी इज नथिंग बट बी डी आपण याला बी डी लिहूया कारण आपल्याला प्रूमध्ये बी डीचा यूज केलेला आहे बी डीचा यूज केलेला आहे म्हणून बी डी लिहिलं ओके okay. मग चला आपला ए सी स्क्वेअर आपण ॲज इट इज ॲज इट इज हे ए सी स्क्वेअर ॲज इट इज इज इक्वल टू ए डी स्क्वेअर ॲज इट इज प्लस एज इट इज ब्रॅकेट आणि हा स्क्वेअरसुद्धा ॲज इट इज आता डी सीच्या जागेवर काय आहे डी सी इज इक्वल टू बी डी प्लस बी सी बी डी बी डी प्लस बी सी ओके फ्रेंड्स बी डी प्लस बी सी लागला सर याला इक्वेशन नंबर ए द्या ओके आणि इथं म्हणा की कुठून आणलं फ्रॉम इक्वेशन एकडून आणलं ओके तर तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म्युला दिसत आहे मित्रांनो ए बी ए प्लस बी

टू बी डी इंटू बी सी आता रीअरेज द टर्म ए डी स्क्वेर प्लस बी डी स्क्वेर जवर घया ए डी स्क्वेर प्लस बी डी स्क्वेर दिस्त है ए डी स्क्वेर प्लस बी डी स्क्वेर हि जागे अपन ए बी स्क्वेर टाकन देव फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ओके देर फॉर वी कैन राइट हियर ए सी स्क्वेर इज इक्वल टू ए सी स्क्वेर इज इक्वल टू ए डी स्क्वेर प्लस बी डी स्क्वेर इज नथिंग बट ए बी स्क्वेर देर फॉर वी कैन राइट हियर ए बी स्क्वेअर प्लस काय उरलेलं आहे ते लिहा बी सी स्क्वेअर प्लस टू बी सी इन टू बी डी आलं मित्रांनो लगेच सर इथं लिहा की हा बी सी स्क्वेअर कुठून आणला तर फ्रॉम इक्वेशन फस्टकडून आणला फ्रॉम इक्वेशन कडून आणला फायनली आन्सर लिहा मित्रांनो फायनली आपला ॲन्सर तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचा आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड काय प्रूव्ह करून द्यायचं होतं ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस टू बी सी इन टू बी डी हे प्रोड हेन्स प्रोड म्हणूया हेन्स प्रोड ओके फ्रेंड्स आहे ना बेस्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या थेरमला आपल्याला आप स्ट अतिशय महत्त्वाच्या थेरमचा आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे अपोलोनियतचा थेरम ॲक्च्युअली अपोलोनियतचा थेरम हा ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन ॲक्युट अँगल अँड ऑप्टिव्स अँगल यांचा कंबाईन थेरम आहे जर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन अॅक्युट अँगल ट्रायंगल व्यवस्थित समजलं असेल ऑप्टिव्स अँगल ट्रँगल जर व्यवस्थित समजलं असेल तर हा थेरम तुम्हाला सहज समजेल एकदम सोपा आहे मित्रांनो या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी आपल्याला दिलेला आहे आणि या ट्रायंगल ए बी मध्ये यम हा मिड पॉईंट आहे साइड बी सी चा आणि प्रूव्ह करून द्यायचा आहे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए ए एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर तर मग मित्रांनो असं अजून करूया आपण या ठिकाणी आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल तर ही दिलेली गोष्ट आपण लिहिणार गिवनमध्ये बघा आधी आपण गिवन जर व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला लगेच कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ती गोष्ट समजेल इन ट्रँगल ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे ते सगळं गिवन आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे इन ट्रँगल ए बी सी पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ द साईड बी सी पॉइंट एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी हे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो ओके दिस इज द गिवन आणि प्रूव्ह करून द्यायचं आहे आपल्याला टी पी टी टू प्रूव्ह दॅट टी पी टी आपल्याला करून द्यायचं आहे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे यासाठी मित्रांनो आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल कारण का कन्स्ट्रक्शन करावं लागेल ही पण गोष्ट नीट लक्षात घ्या ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अपोलोनियाचा थेरम जो आहे तो आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम ओके आ, तर बघा या ठिकाणी आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू यामुळे ह्या ठिकाणी सपोज ए डी इज परपेंडिक्युलर ऑन द साईड बी सी हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन काय केलं कन्स्ट्रक्शन ड्रॉ ड्रॉ सेगमेंट ए डी सेगमेंट ए डी इज परपेंडिक्युलर ऑन द साईड बी सी सच दॅट सगळ्यात महत्वाचं बी डी एम सी आर कोलिनियर किंवा इन शॉर्टमध्ये बी डी सी आर कोलिनियर ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता आपल्याला प्रूफ करून द्यायचं आहे मित्रांनो चला मग आपण प्रूफ करून देऊया काय प्रूफ करून देणार आहोत या ठिकाणी आपल्याला दोन केसेस अराइज होतील सपोज दॅट ए यम इज नॉट परपेंडिक्युलर ऑन द साईड बी सी अशा पद्धतीनं ओके मग प्रूफमध्ये आपली केस फस्ट राहील प्रूफमध्ये केस फस्ट राहील मित्रांनो प्लीज एक मिनिट लक्ष द्या प्रूफ मध्ये आपली केस फर्स्ट राहील की सेगमेंट ए एम इज नॉट परपेंडिक्युलर केस फस्ट अशी राहील की सेगमेंट ए एम इज नॉट परपेंडिक्युलर ऑन द साइड बी सी ऑन द साइड बी सी देन मग ह्या ठिकाणी जर परपेंडिकुलर नाही तर हा एम बी आणि ए यम सी हे दोन एंगल ह्या ठिकाणी तयार झाले त्यापैकी जर अशी कंडिशन असेल तर देअर फॉर या ठिकाणी अँगल ए यम बी इज ॲक्यूट अँगल ॲक्यूट अँगल तयार झालेला आहे ए एम बी इज अॅक्यूट अँगल तयार झालेला आहे मग जर हा अक्यूट अँगल आहे मित्रांनो तर एम बी हा अॅक्यूट अँगल ट्रॅंगल आहे देआर फॉर ए एम बी इज अँड अक्यूट अँगल्ड ट्रॅंगल ओके मग हा अक्यूट अँगल ट्रॅंगल आहे

अक्यूट एंगल है मित्रानी साइड ए बी है ए बी स्क्वेर इज इक्वल टू देर फॉर वी कैन राइट हियर ए बी स्क्वेर इज इक्वल टू एम स्क्वेर प्लस बी एम स्क्वेर एम स्क्वेर प्लस बी एम स्क्वेर माइनस टू बी एम इंटू डी एम दिस इज द एप्लीकेशन ऑफ थ्योरम इन एक्ूट एंगल थ्रैग एक्यूट एंगल ट्रैंगल यहाँ ए एम बी हाक्यूट एंगल है तो मग एम सी हा ऑप्टि एंगल है हा ऑप्टि एंगल है प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड नाउ, नाउ, ओके। एंगल ए एम सी एंगल एंगल ए एम सी इज ऑप्टूस एंगल्ड ट्रैंगल मैं जरा ऑप्टूस एंगल है ऑप्टूस एंगल है ओके इज ऑप्टूस एंगल देन देन देर फॉर ट्रैंगल ए एम सी भनूया अपन ट्रैंगल एम सी ट्रैंगल एम सी इज ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रँगल आणि जर ऑप्ट्यूस अँगल ट्रॅंगल आहे इकडं लक्ष द्या एक मिनिट जर हा ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल आहे तर त्या ऑप्ट्यूस अँगलची ऑपोजिट साईड ए सी आहे बाय युझिंग पायथागोरस्तेरम ॲप्लिकेशन ऑफ पायथागोर देअर फॉर बाय युझिंग बाय यूजिंग ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन ऑफ पायथा गोरस थेरम इन ऑप्टिवस अँगल्ड ट्रायंगल मग चला मित्रांनो ऑप्टिस अँगलची अपोजिट साईड आहे ए सी स्क्वेअर एस देअर फॉर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम सी स्क्वेअर आहे म्हणून प्लस टू यम सी इन टू डी एम सिम्पल दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड बरोबर मित्रांनो मग आता तुम्हाला ह्या ठिकाणी यम हा मिडपॉईंट दिलेला आहे मग जर मिडपॉईंट आहे तर बी एम जेवढ्या मापाचा राहील तेवढ्याच मापाचा एम सी राहील बरोबर बट बट बट, बट बी एम बी एम बी एम इज इक्वल टू एम सी बिकॉज एम इज मिड पॉईंट मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी सी मग जर मिडपॉईंट आहे तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर थ्रीमध्ये टाकून ही थ्री आहे थ्री देऊ याला ही थ्री आपण टूमध्ये टाकून देऊ पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन टू ओके पुटिंग पुटिंग दिस व्हॅल्यू व्हॅल्यू इन इक्वेशन टू चला मग टूमध्ये टाकू या टू नंबरचं इक्वेशन आहे तुमच्या डोळ्यासमोर टाका किंमत या ठिकाणी ए सी स्क्वेअर तर ॲज इट इज राहील ए सी स्क्वेअर तर ॲज इट इज राहील इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर ॲज इट इज एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर ओके ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस लक्षात घ्या प्लस टू बी एम इंटू डी एम ओके बी एम एम सीच्या जागेवर आपण बी एम टाकला जिथं एम सी आहे तिथं आपण बी एम टाकला लक्षात घ्या <गण> जिथं एम सी आहे तिथं आपण बी एम टाकला एम सी <गण> आहे तिथं आपण बी एम टाकला कारण एम सी म्हणजेच बी एम आहे इथपर्यंत याला लागलं तर इक्वेशन नंबर फोर द्या ओके आता एक नंबरचं इक्वेशन आणि चार नंबरचं इक्वेशन यांची ॲडिशन करा का का कारण आपल्याला टी पी टीमध्ये ए बी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर यांची ॲडिशन करायची आहे आपल्याकडे ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये आणि आपल्याकडे ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर फोरमध्ये म्हणून त्यांची ॲडिशन कुठून घेतली टी पी टीमध्ये ॲडिंग इक्वेशन वन अँड फोर चला मित्रांनो ॲडिंग ॲडिंग इक्वेशन वन अँड फोर चला मग ॲडिशन करा एल एच एसमध्ये एल एच एस ॲड करा आर एच एसमध्ये आर एच एस ॲड करा एल एच एस प्लस एल एच एस ओके ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेर इज इक्वल टू आर एच एस जी है ती ओके आर ए एम स्क्वेर एम स्क्वेर प्लस बी एम स्क्वेर माइनस टू बी एम डी एम माइनस टू बी एम इंटू डी एम प्लस फोर ची आर एच एस बी एम स्क्वेर प्लस बी एम स्क्वेर 2 DM. Okay? प्लस टू बी एम इंटू डी एम ओके ॲडिशन आहे मित्रांनो चला ॲडिशनमध्ये या ठिकाणी प्लस टू बी एम डी एम मायनस टू बी एम डी एम गेट कॅन्सल क्लिअर काय उरलं आहे आपल्याकडे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर टू एम स्क्वेअर बी एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर टू बी एम स्क्वेअर इज इट क्लिअर फ्रेंड्स ओके तर मित्रांनो इथपर्यंत आता एक काम करूया आपण आता टू एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर हे ओके okay, ही केस फर्स्ट नुसार प्रूव्ह झालं बरोबर केस सेकंड अशी पण असू शकते मित्रांनो केस सेकंड केस सेकंड अशी पण असू शकते की ही ए एम इज नॉट परपेंडिक्युलर होती आता समजा आपण ए एमला परपेंडिक्युलर घेतलं समजा आपला हा ट्रायंगल ॲज इट इज घेऊ आपण ओके ए बी सी ट्रॅंगल आपला ॲज इट इज आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड केस सेकंडमध्ये काय करतो मी के सेकंडमध्ये नीट लक्ष द्या के सेकंडमध्ये प्लीज ए बी सी ट्रॅंगल ॲज इट इज आहे पण हा एम परपेंडिक्युलर घेऊ आपण के सेकंडमध्ये एम इज परपेंडिक्युलर म्हणजे नाइंटी डिग्रीचा के सेकंडमध्ये ए सेगमेंट ए एम इज परपेन्डिकुलर ऑन द साइड बी सी हा हा कॉन्सेप्ट घे अपन मग तुम्हारा हा ठिकाणी हा एक ट्रैंगल दस तो है राइट एंगल ट्रैंगल क्लियर इन राइट एंगल्ड ट्रैंगल ए यम बी मेजर एंगल एम इज इक्वल टू नाइंटी डिग्री दे फोर बाय पायथागोर स्थेरम पायथागोरस थेरम चला मग पायथागोरसचा थेरमचा यूज करूया ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर दिस इज द इक्वेशन नंबर फाईव्ह समजा याला फाईव्ह नंबर दिला आता तुम्हाला नॉन शेडेड दुसरा ट्रँगल दिसत आहे नाव इन नॉन शेडेड राईट अँगल ए एम सी इन राईट अँगल्ड ए एम सी मेजर अँगल एम इज इक्वल टू नाईन्टी डिग्री देअर फोर बाय यूजिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम चला ओके हा नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे म्हणजे त्याची अपोजिट साइड आयफोडेनियस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस एम सी स्क्वेअर क्लिअर फ्रेंड्स इथपर्यंत तर माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नाही परंतु आपण पुन्हा यम इज द मिड पॉईंट बट uh, यम इज द मिड पॉईंट बी एम इज इक्वल टू यम सी मित्रांनो बरोबर का कारण एम पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ साईड बी सी मिड पॉईंट आहे बी सीचा म्हणून ओके चला नेक्स्ट मुद्दा जर मिडपॉईंट आहे तर इक्वेशन सिक्स आणि सेवनचं ऑब्झर्वेशन करायचं आहे चला करूया याला लागला सर याला इक्वेशन नंबर द्या ओके आपण ए सी स्क्वेअर सेवन देऊया याला याला सिक्स देऊया याला सिक्स देऊया याला सेवन देऊया चालेल मग बघा आता ऑब्झर्वेशन करा बी एम इज इक्वल टू एम सी बरोबर मग फ्रॉम सिक्स अँड सेवन आपल्याला असं लिहिता येईल मित्रांनो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर दिस इज द इक्वेशन नंबर एट ओके जिथं एम सी आहे तिथं बी एम टाकला फ्रॉम सेवन फ्रॉम 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 सेवन सेवनकडून घेतला ओके आता ॲडिंग फाईव्ह अँड एट फाईव्ह आहे तुमच्याकडे का फाईव एन एट ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर पाहिजे आहे म्हणून ॲडिंग ॲडिंग इक्वेशन फाईव अँड एट चला ॲडिशन करा फाईव आणि एटची ॲडिशन करा एल एच एस प्लस एल एच एस ए बी स्क्वेअर कुठे गेला फाईव्ह फाईव्ह हा ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू आता फाईव फाईव बघा ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस एटचा ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर ॲडिशन करा फार सोपा आहे मित्रांनो ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर एज इट इज ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर एज इट इज ओके ए एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर टू बी एम स्क्वेअर ओके फ्रेंड्स हेन्स हे बघा तेच आणायचं होतं ए बी ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर मित्रांनो ए एम ही परपेंडिक्युलर असेल तरी पण तेच ॲन्सर येणार आणि ए यम ही परपेंडिक्युलर नसेल इथं नसेल आहे परपेंडिक्युलर नाही आहे म्हणून अक्युट अँगल हा ब्ल्यू कलरचा तयार झाला आणि ऑप्ट्युस अँगल हा ब्लॅक कलरचा तयार झाला जेव्हा ही परपेंडिक्युलर नव्हती ए एम इज नॉट परपेंडिक्युलर ए एम इज नॉट परपेंडिक्युलर ऑन द साईड बी सी तरी पण उत्तर तेच आलं ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर पॉन जेव्हा परपेंडिक्युलर होती म्हणजे ए एम इज परपेंडिक्युलर ऑन बी सी त्यावेळेस तर या ठिकाणी दोन राईट अँगल डायरेक्ट तयार झाले डायरेक्ट यूज केला पायथागोरस्ता थेरम ॲप्लिकेशन यूज केलं आणि डायरेक्ट उत्तर तेच आलं एएम्स ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर बघा ते चाललं मित्रांनो ओके विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या भिलाने सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे थँक्यू फ्रेंड्स